नमस्कार, मी कविता शिंदे आमची सॉलिड टीम मध्ये आपलं स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला दाखवणार आहे चाट साठी लागणारी, पाणीपुरी साठी लागणारी किंवा घरी समोसासोबत खायला लागणारी गोड चटणी कशी बनवायची ती. चला तर मग आपण कृतीला सुरुवात करूया. ही अर्धी वाटी चिंच आहे, मी ही अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. ही गोड चटणी नेहमी स्टीलच्या पातेल्यातच तयार करायची. हे एक वाटी खजूर, हे पण बिया काढून स्वच्छ धुवून घेतलेले आहे. एक वाटी गूळ आहे. एक चमचाभर मनुका. एक चमचा भाजून लाल केलेलं जिरं आहे, त्याची पावडर केलेली आहे. एक वाटी पाणी टाकून हे सगळं उकडून घ्यायचं. आता हे उकडून झालेलं आहे, हे थोडं गार करून घ्यायचं आहे. चमचाभर काश्मीरी मिरची पावडर. पुन्हा भाजून वाटून घेतलेलं जिरं पावडर. एक चमचाभर काळं मीठ वाटून घेऊया. आपली चटणी तयार आहे. ही चटणी तुम्ही कुठल्याही प्रकारच्या चाट बरोबर, पाणीपुरीच्या पाण्यासोबत, कशाही सोबत तुम्ही ही चटणी ट्राय करू शकता. जर तुम्हाला माझ्या गोड चटणीची रेसिपी आवडली असेल तर तुम्ही माझी रेसिपीला लाईक करा, शेअर करा रेसिपी, सबस्क्राईब करा चॅनलवर नवीन असाल तर. थँक्यू.